सांगणं होतं की आज ज्या पद्धतीने वक्तव्य येतात आणि कुठेतरी वादात ते कायम असतात. नाही, तो मुद्दा माझ्या सरदारी समोर काय तरुण वय आहे. मी तरुण असताना अशाच पद्धतीचं किंवा जरी माझी वक्तव्य व्हायचं, मनात आमचं काही नसतं भावना. परंतु मला वाटतं की काळाच्या ओघात ह्या सगळ्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये जे काय आपण विधानं करतो ते मला वाटतं की त्याचा विपरस करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं होतो बऱ्याच वेळा. आणि म्हणून ते विपरस करण्याची कोणा संधी मिळू नये म्हणून मी त्याला सल्ला दिलेला आहे.